आजपर्यंत तुम्ही बघितलात, करणचा मृतदेह खूपच वाईट परिस्थितीत जमिनीवर पडला होता. राजवीर आणि मयंक खूपच हैरान होऊन त्याला बघत होते. निहारिका आपल्या रूम मधून गायब होती. तेवढ्यात मागून कोणीतरी राजवीरच्या खांद्यावरती हात ठेवला. आता पुढे. निहारिका, तू इकडे कशी काय? काही वेळापूर्वी तर स्वतःच्या रूम मध्ये पण नव्हतीस. हा, मी बाथरूम मध्ये गेले होते. मग मी माझ्या रूम मध्ये कशी असणार? हे प्रेत कोणाचं आहे? हा करण होता, माझ्या बरोबर आला होता तो वनरक्षक. हा तिकडे मला भेटला जिथे आपल्या दोघांची ताटातूट झाली. पण याचा मृत्यू अचानक कसा काय झाला आणि याचा मृतदेह इथे कसा काय आला? असं होऊ शकतं की तो इथे परत येत असेल. कोणत्या जनावराने याच्यावर इथेच हल्ला केला असेल? तुझ्या डोळ्यासमोर कोणाचा तरी मृतदेह पडलाय. एक मुलगी असून सुद्धा तुला एक मृतदेह पाहून तुला भीती नाही वाटत आहे? मी या जंगलामध्ये आजपर्यंत खूप मृतदेह अशा प्रकारे बघितलेत. सवय झालीये मला. तुम्ही सुद्धा सवय करून घ्या. हे सांगून ती वळली आणि पुन्हा आपल्या रूमच्या दिशेने निघून गेली. मयंक आणि राजवीर आतापर्यंत हाच विचार करत होते की शेवटी करणला मारणारा जनावर कोण असू शकेल. जर त्याचा मृत्यू ह्याच जागी झाला होता मग त्यांना त्याची आरोळी किंकाळी का ऐकू आली नाही? मला आताच्या आता सरांना इन्फॉर्म केलंच पाहिजे. राजवीरने त्याच वेळी आपल्या हेडक्वार्टरला कॉल लावला. सर, मी राजवीर बोलतोय. बोल राजवीर, काय झालं? सर, वनरक्षक करण मारला गेला खूपच वाईट पद्धतीने. काय? करण मारला गेला पण कसं काय? हे ऐकून राजीवने त्याला सगळं काही सांगितलं. ठीक आहे, मी आत्ता मदत पाठवतो. शिंदे, तू आत्ताच्या आत्ता राजगड वर जा. पण सर, मला तिकडे जाणं गरजेचं आहे का? मी यापूर्वी सुद्धा नोटीस केलेलं आहे की तू नेहमी राजगडवर जाण्यापासून घाबरत असतो. काय तू एक फॉरेस्ट ऑफिसर असून देखील जंगलात जायला घाबरतोस? सर, मी जनावरांना नाही घाबरत पण त्या जंगलाबद्दल भूत प्रेत राहतात असं म्हणतात. गप्प बस, तू आत्ताच्या आत्ता जातोयस आणि ही माझी ऑर्डर आहे. हे ऐकून शिंदे इच्छा नसून सुद्धा आपल्या सोबत एक वनरक्षक रवी आणि अम्ब्युलन्स घेऊन जंगलात पोहोचला. किती विचित्र मृत्यू झाला याचा. तर तू इकडे थांबलासच का? सर, माझी ड्युटी लागली इथे. आता जर मी इथे नाही थांबायचं तर मग कुठे थांबायचं? पण रात्रीच्या समय इथे येणं चांगलं नाही. मी तुला येण्याच्या अगोदर सांगितलं होतं. काय झालं? तुम्ही लोक एवढं का ओरडताय? तेवढ्यात मागून एक आवाज आला आणि सगळ्यांनी वळून तिच्याकडे बघितलं. निहारिकाला बघून शिंदेच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. असं वाटलं की त्याला खूपच जास्त झटका लागलाय. तू ही निहारिका आहे काय? तुम्ही हिला ओळखता? हे ऐकून शिंदेने दीर्घ श्वास घेतला आणि बोलला, नाही, मला वाटवत मी बघितलं आहे पण. आणि त्याने आपल्या सोबत आलेल्या वनरक्षक रवीला सांगितलं, चल आतमध्ये जाऊया, आपण सकाळ झाले इकडनं निघूया. हे सांगून तो चौकीच्या आतमध्ये निघून गेला. राजवीरला त्याचं हे वागणं बघून खूपच विचित्र वाटलं होतं आणि निहारिका बद्दल सुद्धा त्याला खूपच विचित्र प्रकारचं वाटू लागलं होतं. यार, आता झोपूया रे, मला ना आता खूप भयंकर झोप येते. हे ऐकून राजवीर मयंकच्या सोबत पुन्हा त्याच रूम मध्ये निघून गेला. तो अंथरुणावरती पडलाच होता पण अजून सुद्धा त्याची झोप अर्धी होती. थोड्या वेळानंतर त्याला एक आरडाओरडा ऐकू आला. तो दबक्या आवाजातच अंथरुणावरून उठला आणि रूमच्या बाहेर आला. त्याने बघितलं की शिंदे रवी सोबत उभा राहून निहारिकाच्या रूम मध्ये ताकझाक करत आहे. त्यानंतर ते दोघे बाहेरच्या दिशेने जाऊ लागले. आता राजवीर सुद्धा त्यांचा पाठलाग करू लागला. शिंदेने बाहेर गार्डन मधून एक कुदळ उचलली आणि बोलला, कार मधून पेट्रोलचा कॅन काढा. हे ऐकून रवीने कार मधून पेट्रोलचं कॅन काढलं आणि त्यानंतर दोघे एक साथ पुढे चालू लागले. राजवीर सुद्धा त्यांचा पाठलाग करू लागला. शेवटी ते एका झाडाजवळ जाऊन तिथे थांबले. इथे खोदणं चालू करा. हे ऐकून रवीने त्याच्या हातातून कुदळ घेतली आणि जमीन खोदणं त्याने सुरू केलं. शेवटी या शिंदेला नक्की करायचं काय? थोडा वेळ खोदल्यानंतर जमिनीच्या आतमध्ये एक खाडांचा सांगाडा दिसू लागला. रवी, याच्यावर पेट्रोल टाक. त्याच्या सांगण्यावरती रवीने त्या हाडांच्या सांगाड्यावरती पेट्रोल ओतलं आणि त्यानंतर शिंदेने आपल्या पाकिटातून लायटर काढलं आणि तो लायटर पेटवून त्या सांगाड्यावरती फेकणारच होता की तेवढ्यात तिथे जोरात हवा चालायला लागली आणि लायटर विझून गेलं. आता राजवीर सुद्धा धावत तिथे पोहोचला. तू इथे काय करतोयस? सर, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. तुम्ही इथे काय करताय आणि हा सापळा कोणाचा आहे? निहारिकाचा सापळा आहे.
अहो काय बोलताय, ती तर आमच्या चौकीत आहे, ती तर तिची आत्मा आहे जिला तुम्ही सामान्य मुलगी समजण्याची चूक करताय. हे ऐकून राजवीरच्या पायाखालची जमीन सरकली. तो काहीतरी सांगणारच होता तेवढ्यात अचानक तुफानी हवा चालू लागली आणि शांततेला भेदत एक भयानक हसी वातावरणात पसरली. तेव्हा समोर निहारिका उभी होती. निहारिका तू इथे? आता मी घेणार माझा बदला ह्या लाचखोर ऑफिसर वाल्याकडून. एवढं सांगून ती भयानक रूपामध्ये प्रकटली. तिने आपले हात वर उचलले. जंगलातली झाडं झुडप जसे त्याच्या वशमध्ये झाली होती. झाडाच्या फांद्यामधून जटा बाहेर यायला लागल्या आणि त्या ह्यांच्यावरती हल्ला करायला लागल्या. त्या फांद्यांनी आपल्या आतमध्ये वनरक्षक रवीला घेरलं आणि त्याला झाडाच्या वरती उचललं. दुसऱ्या क्षणी त्या फांद्या रवीच्या पोटामध्ये घुसल्या आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर निहारिकाने शिंदेचा गळा पकडला. निहारिका तू कोण आहेस? मला सांग तुझी कहाणी काय आहे. जी गोष्ट मी तुला सांगितली होती ती पूर्णपणे खरी होती, परंतु ती गोष्ट आत्ताची नाही, परंतु मागच्या वर्षाची आहे. मी एका वर्षापूर्वी ठाकूर आणि गाववाल्यांपासून परेशान होऊन त्या तलावाजवळ मरण्याच्या इच्छेने आली होती. इथला फॉरेस्ट ऑफिसर होता, त्याने मला मरण्यापासून वाचवलं होतं आणि दिलासा दिला की तो माझी मदत करणार. परंतु त्याच रात्री माझ्या झोपल्यानंतर ती मुलगी इथे मरायला आली होती. तो तिला वाचवलंस का? ठाकूर साहेब, जर ती तलावात पडून मेली असती तर काही दिवसातच तिचा मृतदेह पाण्यावर तरंगला असता. मग तुम्ही फसला असतात. आता आपण मिळून तिला संपवून टाकूया आणि तिच्या मृतदेहाला जमिनीत गाडून टाकूया. ह्या गोष्टी मी आधीच ऐकल्या होत्या. मी चौकीमधून त्याच रात्री पळाले, परंतु ह्या दोघांनी माझा पाठलाग केला आणि नंतर दोघांनी मिळून मला मारलं. तेव्हापासून हे जंगल माझ्या आत्म्यानं शापित झालंय. मी ठाकूरला तर त्याच रात्री मारून टाकलं. दुसऱ्या रात्री मी ह्याला मारून टाकणारच होते, परंतु त्या दिवशीच तो इथून पळून गेला. तिथून इथपर्यंत मी ह्याची वाटच बघत होते. तर तुमचं या जंगलामध्ये न येण्याचं कारण हे होतं. राजवीर, तू लवकरात लवकर लायटर उचल आणि हिच्या सापड्याला आग लावून टाक, म्हणजे ही कायमची संपून जाईल. जर तिचं एक हाड सुद्धा तसंच राहिलं तर मग आपण तिला नाही मारू शकत. राजवीरने लाइटर उचललं आणि तो त्या सांगाळ्याजवळ पोहोचला. त्याने लाइटर पेटवलं आणि त्याने निहारिका जवळ बघितलं. ती अजून सुद्धा शिंदेचा गळा पकडून होती. राजवीर, जाळू टाक त्याला. आज हे जंगल शापित आहे ते फक्त तुमच्यामुळे. तुम्हाला या जंगलाचा रक्षक म्हणून इकडे पाठवलं गेलं होतं, पण स्वतःच्या हाताने तुम्ही गुन्हा केलात आणि गुन्हेगार झाला आहात. अरे तू काय फालतुगिरी करत आहेस? मी एक वनरक्षक आहे आणि या जंगलात मी काही चुकीचं होऊन देणार नाही. निहारिका सोबत काही आता चुकीचं होणार नाही. हे सांगून त्याने लाइटर विझवलं आणि त्या कबरीमध्ये उतरला. त्याने तिच्या सांगाड्याची हाडं उचलली आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना फेकून दिलं. नाही, हे तू चुकीचं केलं आहेस. आता आपण हिला कधीच संपू शकणार नाही. निहारिकाने शिंदेला दूर फेकून दिलं. त्यानंतर तिने आपले दोन्ही हात वर उचलले आणि पुन्हा झाडामधून काटेरी फांद्या लटकू लागल्या आणि त्याने शिंदेला जखडून धरलं. त्या फांद्या बाणासारख्या शिंदेच्या शरीराला टोचू लागल्या आणि त्याचं रक्त शोषू लागल्या. त्यानंतर एक फांदी तलवारीसारखी त्याच्या मानेवरती खुपसली आणि त्याची मान लांब जाऊन पडली. निहारिकाने एकदा राजवीरच्या दिशेने बघितलं. तो तिला बघून हसत होता. आता हे जंगल नेहमी माझ्या दृष्टीशेपात राहील. राजगड नेहमी शापित राहील.